सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीला धरल्याचा आजचा चौथा दिवस आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेलेत सरकारनं मेस्मा अंतर्गत नोटिसा बजावून सुद्धा हे कर्मचारी कामावरती परत येत नाही आहेत त्यामुळे केवळ नोटिसा नकोत नो तर संपकरी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा त्यांचं निलंबन करा अशी मागणी सामान्य जनतेकडनं होऊ लागली आहे एकीकडे रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत तर दुसरीकडे कोणत्याही सरकारी कार्यालयात जनतेची कामं होत नाही आहेत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारनं अभ्यास समिती स्थापन केली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर विधा सभागृहात निवेदन सुद्धा दिलं तरीही कर्मचारी ऐकायच्या भूमिकेत नाहीत आणि म्हणूनच आता या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला जावा अशी संतप्त भावना सर्वसामान्यांकडनं व्यक्त होते आपले पाच प्रतिनिधी राज्यातल्या विविध भागातनं सध्याची परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूरवरनं विजय केसरकर आहेत रत्नागिरीतनं अमोल मोरे आपल्याला माहिती देतील नागपूरची परिस्थिती रजत वशिष्ठ सांगणार आहेत पुण्यातल्या ससून रुग्णालयाबाहेरून विकी आपल्या आपल्यासोबत आहेत तर छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातनं कृष्णा केंडे माहिती देतील सगळ्यात आधी आपण विजयकडे जातोय विजय काय परिणाम जाणवतो आहे आत्तापर्यंतच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका कसा बसतोय ज्ञानदा आज खरं तर संपाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी देखील हे सगळे कर्मचारी आहेत हे कामावर येण्यासाठी तयार नाहीत कारवाईच्या नोटीस आहेत त्या पाठवल्या मात्र तरी देखील या ठिकाणी कुणी संपा संप सोडून यायला तयार नाही आणि म्हणूनच कोल्हापूरमध्ये एक आ, या संपाच्या विरोधातला मोर्चा आहे तो निघणार आहे साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा निघेल आणि त्याची खरी टायगलाईन आहे की जुनी पेन्शन रद्द करा आणि महाराष्ट्र वाचवा अशा पद्धतीची भूमिका आहे ती घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळते कोल्हापुरातील जे तरुण आहेत ते या संपामध्ये या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि जुनी पेन्शन थांबवा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे खास करून याच दसरा चौकामधून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघेल साधारण अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे जुनी पेन्शन सुरू केल्यास येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल अशा पद्धतीचं सांगण्यात येते त्याचबरोबर जे आत्ता आरोग्य असेल शिक्षण असेल यांच्यावरती खर्च जास्त करता येणार नाही येणाऱ्या काळामध्ये नोकरी हुँ, हुँ, हुँ. आ, नोकर भरती करता येणार नाही शेतकरी कामगार यांना मग तुम्ही पेन्शन सुरू करा आणि आमदारांची जी पेन्शन योजना आहे ती रद्द करा अशा पद्धतीची हो, मागणी घेऊन हा मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती निघणार आहे मात्र या मोर्चासंदर्भातली कुठलीही परवानगी पोलिसांची घेतलेली नाही त्यामुळे या मोर्चा नेमका कशा पद्धतीने निघणार आहे अचानक या ठिकाणी सगळे आंदोलक येणार आहेत का हे पाहावं लागणार आहे आपण पुण्यामध्ये जातोय पुण्यातल्या ससून रुग्णालयातली परिस्थिती आपल्याला सांगतील रुग्णांचे कसे हाल आहेत या संपामुळे ससून रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि जर आपण बघितलं तर अशा पद्धत पद्धतीने ही जी लाईन आपण बघतोय इथं मोठीची मोठी लागली आहे ती केस पेपर काढण्यासाठी लागली आहे आणि ही लाईन काय तर आतमध्ये कर्मचारी जे कामासाठी येतात ते आलेले नाहीत साहजिकच ते संपावर आहेत आणि अशा पद्धतीने बाहेर लोकांना लाईन लावायला सांगितली जाते कारण कुणी नाही येते काउंटरवर काही जे रुग्णाचे नातेवाईक सध्या माझ्यासोबत आहेत त्यांचे कशा पद्धतीने इथं हाल होत आहेत मी तुम्हाला सांगणार आहे दादा, दादा तुमचं कोण पेशंट आतमध्ये ऍडमिट आहे आणि तुम्ही आता मला सांगत होते काय काय नेमकं चाललंय आत ते आत मुलगा होता पण ते म्हणजे आधी वेळेवर विलाज भेटत होता पण आता तसा तेवढा विलाज आता वेळेवर होत नाही का काय काय सांगितलं जात आहे तुम्हाला ते आता काहीत काही बोलत नाहीत पण ते म्हणजे नवीनच वाटतात ते म्हणजे नवीन आलीत मुलं वेळेवर भेटत नाही उपचार होत नाही तुमचं देखील कोणी मध्ये आहे कोण आहे पेशंट तुमचं आमच्या मुली बर, बर आ, तेरा वर्षाचे चार, चार तारीखला ऍडमिट केलेत बर बर अजूनपर्यंत चालू आहे ट्रीटमेंट त्यांच्या बरोबर आता आतमध्ये माणसं कमी आहेत काय उपचार सुरू आहे प्रॉपर उपचार भेटतात का सगळ्याला हाकलवून देतात सकाळी सकाळी काय हाकलतात त्यांचे काय साफसफाई म्हणून हा आतमध्ये जे बा, रुग्ण इथं बाहेर आहेत त्यांना इथून बाहेर पाठवलं जात आहे जर आपण बघितलं तर ससून रुग्णालयाचे मुख्य द्वारासमोर अशा पद्धतीने मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते हे सगळे केस पेपर घेण्यासाठी इथं आलेले आहेत जर आपण त्यांना बोलायचा प्रयत्न करू काय नेमकं अजित किती वेळ झालं तुम्ही थांबलेत आणि कशासाठी थांबला इथं करायचं आहे बरं त्याच्यामुळे आतमध्ये काय सोडत नाही ते तुम्हाला म्हणजे आतमध्ये काउंटर चालू झालंय का पण नाही झालं अर्थात थाल। काउंटर चोवीस तास सुरू पाहिजे ससून रुग्णालयामध्ये पण आपण बघितलं की हे सगळं लाईन अशा पद्धतीने या ठिकाणी आहे मी आज सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने या संपाचा हुँ. परिणाम सर्वसामान्य लोकांवर होतोय कुठंतरी काळजी घेणे गरजेचं आत आहे आतमध्ये आपण बघतोय काही लोक आतमध्ये आहेत बसलेले आहेत पुढच्या बाजूला जर बघितलं तर काउंटर्स हे तर बघितलं तर माणसंच नाही येत कारण संपावर गेलेले आहेत आणि त्यामुळे सगळे खिडके जे आहेत ते रिकाम आहेत बाबा काय झालं किती वेळ तुम्ही मी सात वाजता काय म्हणता तिथं आता शिक्का देणार नाही तर काय करणार डॉक्टर पण नाही कशाचा शिक्का पाहिजे तुम्हाला बघत नाही डॉक्टर बर त्यांना जे सिक्का दिला नाही अर्थात त्यांना एक रिसिप्ट दिली नाही तर डॉक्टर कडे जाता येत नाही असं सांग हो मग आता काय म्हणतात तिथं हे लोक आले शिक्का घ्या मग डॉक्टर येतात मग त्यांना दावा बाबा तुम्ही कुठून आलात मी केशव नगर वरून काय उपचार मिळणार की नाही कारण लोक नाही तिथं आलेच नाही लोक किती वेळ लागणार ते म्हणते आजचा टाइमिंग आहे पण अजून कोणीच नाही नाही ना तुम्ही कधी पासून बसलाय मी सात वाजता काय झालंय काय तुम्हाला काय हे बोलवलेलं आहे मला बोलवलं होतं मी की बऱ्याचशा राज्यातल्या बऱ्याचशा सरकारी रुग्णालयांमध्ये अगदी हीच परिस्थिती आहे की रुग्णांना साधं उत्तर देण्यासाठी सुद्धा काउंटरवरती कोणी उपस्थित नाही आहे उपचार तर दूरच राहिले आणि राज्यभरातनं वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे रुग्ण येतात त्यांचे अत्यंत हाल होतात आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जातोय कृष्णा केंडे घाटी रुग्णालयाची परिस्थिती आपल्याला सांगतील कृष्णा तिथे काय चित्र आहे नेमकं मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शासकीय रुग्णालय म्हणून घाटीची ओळख आहे केवळ मराठवाडाच नाही तर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात मात्र सध्या मी या ठिकाणी दाखवतो की जसं पुण्याला गर्दी पाहायला मिळते तसं इथे अजून तशी गर्दी झालेली नाही कारण की ओपीडी इथं सोड्या उशिराने सुरू होती मात्र इथली जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर जे एमर्जन्सी ऑपरेशन आहे ते वगळता प्लॅन ऑपरेशन होत नाहीत एक्स रे काढायला लोकं नाही आहेत त्यामुळं नवीन ते लोक या ठिकाणी विद्यार्थी घेतलेले आहेत आणि ज्या शिकाऊ नर्सेस आहेत त्यांना सोबत घेतलंय मात्र त्या सगळ्यामुळे उपचार होण्याच्या ऐवजी अडचण या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे घाटी रुग्णालयामध्ये ओपीडीवरती तसा खूप मोठा परिणाम झालेला नाहीये मात्र इतर ज्या ऑपरेशन्स आहेत किंवा इतर ज्या सुविधा आहेत म्हणजे स्वच्छता असेल मोठ्या प्रमाणावरती इथे घाणीचं साम्राज्य आहे कारण की स्वच्छता करणारे कर्मचारी देखील संपामध्ये दे सहभागी झालेले आहेत त्यामुळे रुग्ण येत आहेत मात्र त्यांना स्वतःलाच या ठिकाणी स्ट्रेचर ढकलावं आहे स्वतःलाच या ठिकाणी डॉक्टर शोधावे लागत आहेत अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते एक महिला आल्यात आपण त्यांना या ठिकाणी विचारत खूप गडबडीत आहेत तुम्ही पण काय आत्म ताई सुविधा आहे का आणि काय हाल या ठिकाणी तुमचे सगळ्यांचे काय काय आतमध्ये सुविधा सुविधा तर सध्या दोनच डॉक्टर आहे मध्ये आणि दोन पेशंट आहे ते दोन, दोन कडच लागेल ते आई थोडे बसले ते बघताय आता बर नर्सेस आहेत का आतमध्ये नर्स कोणी दिसत आहेत का नाही दोनच डॉक्टर आहे ही स्थिती आहे आणि कशा पद्धतीने त्या लगबगीनं या ठिकाणी आलेल्या होत्या आणि अशा स्थितीत एकतर आपला पेशंट आजारी असतो ते त्याचं काय करायचं का ते सुचत नाही आणि दुसरीकडे डॉक्टर्स आहेत मात्र नर्सेस नाही आहेत त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात ज्ञानदा आपण यानंतर रत्नागिरीत जाऊयात कारण ही सगळी सर्वसामान्य रुग्णालय आहेत मनोरुग्णालयामधली परिस्थिती नेमकी कशी आहे तिथे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याची माहिती अमोल देतात अमोल नंदा रत्नागिरीतलं हे जे मनोरुग्णालय आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी कालपर्यंत अशी परिस्थिती होती की दोनशे अकरा रुग्ण या ठिकाणी ॲडमिट आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि अठ्ठ्याहत्तरपैकी जवळपास एक्कावन्न कर्मचारी जे आहेत ते संपामध्ये सहभागी झाले नव्हते आणि चोवीस कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झाले होते आणि काल सोशल मीडियावरती किंवा काही स्थानिक जी प्रसारमाध्यमं मा आहेत त्यावरती या संदर्भातल्या बातम्याला कौतुकाच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार संघटनांचा दबाव जो आहे तो या कर्मचाऱ्यांवरती वाढला आणि परिणामी चित्र जे आहे ते उलट झालं जवळपास अठ्ठावन्न कर्मचारी जे आहेत ते संपामध्ये कालपासून दुपारनंतर जे ते सहभागी झालेले आहेत इथं डॉक्टरांना ज्यावेळेला मी विचारलं त्यावेळेस त्यांनी संघटनांचं नाव घेण्यासाठी स्पष्टपणे तरी त्याचा नकार दिला पण काही कर्मचाऱ्यांनी मात्र प्रत्यक्षपणे दबाव वाढल्याचं जे आहे ते कबूल केलेलं आहे खासगीमध्ये बोलताना आता डॉक्टरांना ज्यावेळेला मी विचारलं की इथल्या रुग्णांची व्यवस्था कशी केली जाणार त्यावेळी त्यांनी सांगितले काही लोकं जे आहेत त्या आम्ही रोजमदारीवरती बोलवलेली आहेत आमच्याकडे अर्थात पैशाची चणचण जी आहे ती भासणार आहे कारण की कोणत्या हेड्सखाली हे पैसे वर्ग करावेत हा प्रश्न असेल पण रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही काहीही करून जे आहे ते बाहेरून लोक बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडून यांची सेवा असेल किंवा जेवणाचं जे काही खाणं पिणं असेल ते देणार आहोत पण यातली वाईट किंवा दुर्दैवाची बाब हीच आहे की जी लोक स्वेच्छेने संपामध्ये सहभागी झाली नव्हती त्यांच्यावरती संघटनाने दबाव टाकला आणि त्यांना या संपामध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडलं ज्ञादा परिस्थिती एकंदरीत बिकटच आहे सगळीकडे नागपूरची काय स्थिती रजत आपल्या सोबत आहेत रजत रुग्णालय असोत किंवा सरकारी कामं असोत नागपूरमध्ये गोष्टी कशा खोळंबल्यात कशा थांबल्यात ज्ञानदा सध्या मी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आहे आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा हा बाह्य रुग्ण विभाग आहे संपूर्ण विदर्भातील गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी ही ओ पी डी असते रोज दोन ते अडीच हजार कधी कधी तीन हजारपर्यंत रुग्ण या ठिकाणी येतात मात्र आतील दृश्य तुम्ही पाहू शकता जे काउंटर्स आहे जसं पुण्यामध्ये झालं होतं तसंच या ठिकाणी पण काउंटर्स जे आहे ते सुरू झालेले नाही आहे बहुतांशी काउंटर्स रिकामे त्यामुळे जे एक महिला आणि जो संपूर्ण समूह तुम्ही त्या ठिकाणी उभं पाहताय गेले पंधरा मिनिटापासून तेच लोक त्या ठिकाणी उभं आहेत आणि त्यांना कोणीही तिथे दाद देणारा नाहीये त्यामुळे रुग्णांचे खास करून गरीब रुग्णांचे हाल कसे होत आहेत हे आपल्याला जाणवत आहे स्वच्छतेची सर्वात मोठी झालेली आहे जे आतमधले जे वॉर्ड आहेत तिथून जे माहिती मिळत आहे आतमध्ये कॅमेरा घेऊन जाणं शक्य नाहीये परवानगी नाही आहे मात्र आतून जी काही माहिती मिळत आहे त्याप्रमाणे स्वच्छता जी आहे ती खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे केर कचरा जो आहे तो सगळीकडे पसरलेला आहे आणि स्वच्छ स्वच्छतेवाले जे कर्मचारी आहेत ते संपावर गेल्यामुळे फक्त काही कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते काम करत आहेत शस्त्रक्रिया जवळपास नागपूरचे जर पाच मोठे सरकारी रुग्णालय आपण त्यांचे आकडे जर ग्रहित धरले तर नियोजित शस्त्रक्रिया साडेचारशे गेल्या चार दिवसांमध्ये तीन दिवसांचा संप आणि आजचा चौथा दिवस साडेचारशे शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत त्यामुळे फक्त जे इमर्जन्सीचे रुग्ण आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया केले जात आहे त्यामुळे गोरगरिबांचे हाल होत आहेत जर एक आकडा आपण लक्षात घेतला की या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये ते रुग्ण जे विविध रोज दाखल असायचे सरासरीने मात्र आता ती संख्या रोडावलेली आहे त्यामुळे हो, हे हो। जे गोर गरीब रुग्ण आहेत ते कुठं जात आहेत कुठेतरी त्यांना खासगी डॉक्टर्स कडे जावं लागत आहे म्हणजे लोकांचे हाल तर होत आहेत सोबतच त्यांच्यावर एक आर्थिक ताण पण जो आहे तो या ताणही जाणवतोय कारण प्रत्येकालाच काही खासगी उपचार परवडत नाहीत खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन आणि म्हणूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं विविध सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत असते पण सध्या संपामुळे परिस्थिती अशी आहे की ना उपचार आहेत ना डॉक्टरांचा सल्ला मिळतोय त्यामुळे करायचं काय हा मोठा प्रश्न राज्यातल्या गोरगरीब जनतेसमोर आहे कृष्णा विजय अमोल त्याचबरोबर मिकी आणि रजत तुम्हा सर्वांचे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल हे सगळं चित्र महाराष्ट्रभरातलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यामुळे आता मागणी हीच धरू लागलेली आहे की सर्वसामान्यांचे हाल पुरे झाले लवकरात लवकर कठोर कारवाई करा कारण सरकारनं सुद्धा समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलंय पण त्यानंतर सुद्धा आडमुठी भूमिका संपकऱ्यांची पाहायला मिळते तर जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी हा सगळा संप सध्या राज्यभरामध्ये सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट